एकदा जोडले जातील. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी, लाख लाख शुभेच्छा. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये होईल थोडासा बदल. पहिलाच बॉल या वेळेस व्हाइट फेकलाय. विनंती असेल शरद सर ठोंबरे, शेवटचा पुकार असेल की आपण या आमच्या व्यासपीठावरती. तुमचं देखील स्पर्धेसाठी आवाज गुणगुणला जाईल. प्रत्येक खाना कोपऱ्यात हा आवाज पोचवला जातो युट्यूबच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. तर पहिल्या फेरीतला तिसरा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. धन्यवाद सुनो. आणि अत्यंत चांगलं आयोजन आपण ओम साई खडकीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तिसरा चेंडू आहे थर्टीआर सर्कलच्या षटकातला, मात्र हा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अत्यंत चाणाक्ष चौकार पाहायला मिळतोय. अनिलच्या बॅट मधून हा या सत्रातला पहिला चौकार पाहायला मिळतोय. तर खऱ्या अर्थाने सोनो आगिवला आणि हरीश नेदगुडे यांनी जे काही अफलातून असं निश्चितच त्यांच्या माध्यमातून समालोचन ऐकायला मिळतं ते सर्वांना भुरळ घालणार आहे. तर पहिला चौकार येतोय. पहिल्या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा 3 चेंडूची फेके झाली. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा अनिल राईट आर्म वरून विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतो. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात होता, मात्र चेंडू जातोय वाडीश लॉंग ऑन रिजन मध्ये वडभाऊ सीमारेषेच्या बाहेर. तसं एक मोठी धावसंख्या उभारण्याचा माणस माफ्या सवी. आणि निश्चितच पहिला आदरा बसतोय अनिलच्या स्वरूपात धारोळ संघाला. म्हणजे अजून फक्त एक चेंडू या षटकातला शिल्लक असेल, मात्र मोठा फलंदाज अनिल या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन पॅव्हिलियन झालाय. डगआउटचा शिकार झालाय तो अनिल. अकरा धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. तर नवीन फलंदाज जितेंद्र, तर स्ट्रायकर फलंदाज आपण योगेशला पाहतोय. तर योगेशसाठी हा शेवटचा चेंडू असेल 38 सर्कलच्या षटकातला. हा चेंडू अत्यंत सुरेख टाकलाय. इन स्विंग प्रकारची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाने चोख भूमिका बजावली. दरम्यान 38 सर्कलचं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धारोळवाणा पिंपळुली असा सामना रंगतोय. दोन्ही दिग्गज संघ आहेत, नालौकिक आहेत. दोन्ही या अंबरनाथ विभागातल्या या पंचक्रोशीतले संघ आहेत. आणि बघाशी सोनं आगिवले यांनी म्हटलं होतं की दोन ज्यावेळेस वाघांची टक्कर होत असते ना, त्यावेळेस एक संघर्षमय सामना पाहायला मिळतो. आणि तो संघर्ष बघण्यासाठी मात्र तमाम खेळाडूंशी आलेले या ठिकाणी पाहायला मिळतील. तसंच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तमाम खेळाडूंशी जोडले गेलेत. तर सामना एक बिग फाईट मॅच आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. पहिला षटक तर संपलंय. धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 1 बाद 11 धावा धारोळ संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना एक टार्गेट सेट करावं लागेल. तुमच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर करून एक टार्गेट 50-60 धावांचं टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. ते टार्गेट सेट केलं जाणार का धारोळ संघाकडून. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनायक दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय आपल्या संघाकडून.
पहिला चेंडू टाकलाय पुण्याकडे इनस्विंग प्रकारची गोलंदाजी चेंडू आणि पळीचा निश्चित संपर्क नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते। पहिला चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकलाय विनायकने। थोडा सा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू, त्या चेंडूच्या टप्प्यावर थांबावं लागेल ते आज जितेंद्र या फलंदाजाला। अद्याप पाच चेंडूची फेकी शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातले। दुसरा चेंडू पुण्याकडे बॅटची एज, पंचांचा मात्र याठिकाणी डिसिजन बाकी आहे। दोन पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत। पहिला चेंडू अत्यंत सुरेख टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर नेमकं काय घडलं कारण फलंदाज या समलोचन कक्षामधून आणि निश्चितच फलंदाज बाद। हँडकट आउट दिले तर दुसरा आधार बसतोय दारुळ संघाला जितेंद्रच्या स्वरूपात। जितेंद्र मात्र या ठिकाणी अडगआउटचा शिकार पाहायला मिळतो। दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय। हँडकट पंचांनी मान्य केलं, मात्र दोन चेंडू विनायकने फेकले ते अत्यंत चांगले फेकलेत। पहिला चेंडू तर अत्यंत सुरेख जितेंद्रला चकवलं होतं, दुसऱ्या चेंडूवर मात्र जितेंद्रला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात यश आला। त्याप चार चेंडूची फेकी शिल्लक असेल। आणि निश्चितच अद्याप चार चेंडूचा खेळ शिल्लक असेल। हा सामना मात्र कुठेतरी जिंकणं खूप गरजेचं असेल कारण या पंचक्रोशीत दोन्ही संघ नावलौकिक आहेत। षटपूत चेंडू होता बाटची एज आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी सुनील बाद होतोय। पॉइंट रिझनचा शतरक्षक आणि सोपा झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला। काय गोलंदाजी आपल्यातून अशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण पहिलं षटक हाताळलं होतं अनिलने, तब्बल अनिलला बाद केलं होतं, अनिल शेंडे याला बाद केलं होतं। तदनंतर 11 धाबा खर्च केला होता पहिला चेंडू टाकल्यानंतर आणि तदनंतर मात्र विनायक चांगली गोलंदाजी करतो। हा चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेथला टाकला होता, मात्र शॉर्ट लॉंग ऑफ रिझनमध्ये तो अडवला गेला, फील्ड केला जाते। तब्बल चौथ्या चेंडूवर एक धावखर्च खर्च करतोय विनायक हा गोलंदाज। काय आपल्यातून अशी गोलंदाजी, जणू काही फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी केलेलं पाहायला मिळतं। तब्बल चार चेंडूची फेकी झाली, अवघी एक धाव खर्च केले, दोन फलंदाज बाद केलेत। हा पाचवा चेंडू टाकलाय, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते। पाचवा चेंडू मात्र या ठिकाणी अत्यंत सुरेख फेकला गेलाय। काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी खेळत असताना विनायक या गोलंदाजाने। तर योगेशला मात्र आता विचार करावा लागेल, हाणामारी चढवावी लागेल कारण पाच चेंडूंमध्ये अवघी एक धाव खर्च केली या गोलंदाजाने। तर शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि पुण्याकडे शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये चेंडूवर प्राण चढवला, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव मात्र काही थांबवलंय आणि अत्यंत चांगलं षटक म्हणूया। दुसरं षटक जे विनायकने फेकलंय, तब्बल दोन धाबा खर्च करून दोन फलंदाज बाद करण्यात यश आलाय। दोन फलंदाज बाद, दोन धाबा खर्च केल्या, धावफलकावर धावा लागल्यात अवघ्या 13 धावा, तीन बाद 13 धावा। काय मॅच बनवले, एक संघर्षमय सामना। शेवटच्या क्षणी ही दोन्ही संघ मात्र हार काय मानणार नाही कारण या पंचक्रोशीत नावलौकिक संघ आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही नावलौकिक असतात त्यावेळेस मात्र एक टफ फाईट, एक काटिकी टक्कर आपण म्हणूया, ती टक्कर या मैदानात आपल्याला पाहायला मिळते। आणि हरीश निरगुडे, खऱ्या अर्थाने आपण मगाशी प्रश्न विचारला होता की हे आयोजन काय, तर हे अत्यंत
या सीझन मधला मात्र उत्तुंग असा आयोजन नियोजन आपण आपल्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे या मैदानात खेळणं म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्य, तुम्ही भाग्यवान आहात आणि ती संधी या ठिकाणी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं जाणार का? तर तिसरं षटक का सांगी कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील पहिले सांगी कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय भगवान, एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व. तर पाहूया योगेश आणि अजय ही जोडी अजूनही मैदानात आहे आणि अजून 12 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे, त्यामुळे कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही आणि सामना मात्र मैदानात सुरू आहे. तिसरं षटक घेऊन येतोय अडकन भगवान. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतो योगेश या फलंदाजाला. पहिला चेंडू असेल राईटा बरोबर विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र डाबे एष्ट्यांच्या थोडासा जाऊन बाहेर टाकला जातोय. आणि आता एष्ट्यांवर जर चेंडू पडला असता तर कारण एष्टी शेवटची एष्टी उजवी अस्टिक आम्हाला दिसली होती, त्यामुळे थोडासा चेंडू या ठिकाणी जर एष्ट्यांवर आदळला असता तर योगेश मात्र बाद झाला असता. मात्र स्वयं चेंडूने या ठिकाणी श्रीगणेश होतो या षटकाचा. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट, हा शॉटपीच चेंडू, चेंडू खाली शतरक्षक येणार का? आणि आलाय शतरक्षक, मात्र झेल जमिनीला दान झालाय त्याच्या मोबदल्यात. तब्बल 2 धाबा, मात्र प्रयत्न अत्यंत चांगला होता. या 2 धाबा निश्चितच मिळतील आणि या 2 धाबांनी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 घरामध्ये. 3 बाद 16 धाबा. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. तिसरा चेंडू म्हणजे वैयक्तिक आणि हा चेंडूवर पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवला. शतरक्षक चेंडू खाली काशीनाथ येतोय आणि काशीनाथ म्हटलं की कोणती चूक नाही. फलंदाज बाद, चौथ्या गड्याचं पतन होतं योगेशच्या स्वरूपात धारूळ संघाचा. पण निश्चितच कर्जत तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट आयोजन आपण म्हणूया की अत्यंत सुरेख आयोजन ओमसाई खडकेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर चौथ्या गड्याचं पतन झालं, योगेश या ठिकाणी बाद झालाय, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नरेश. तर भगवान मात्र सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? मात्र अजयने थांबवलंय आणि एक धाव मिळेल, एका धावीनिश धावफलक एका दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. तब्बल 4 बाद 17 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना धारोळ संघ. चौथा चेंडू असेल फुलटॉस चेंडू होता, अनिश्चितच लो फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चेंडूवर पार चढवलाय आणि एका दुसऱ्या धावीने फारसं काही धावफलकाला अंत हे फरक पडणार नाही, कारण जर तुम्ही एका दुसऱ्या धावीने धावा घेत आहेत, कारण पहिलं षटक आतडलं होतं अनिलने 11 धावा खर्च केलं होतं, दुसरं विनायकने आतडलं 2 फलंदाज बाद केले आणि अवघ्या 2 धावा खर्च केले, तिथे कुठेतरी बॅकफुटला आलेला पाहायला मिळेल तो धारूळ संघ. मात्र हा चेंडू निश्चितच अत्यंत सुरेख टाकलाय. पॅडल स्लिपवर आदळणार, हा पंचांचा इशारा आला की पॅडल स्लिपवर आदळणार हा चेंडू होता. शेवटचा अजून एक चेंडू शिल्लक असावा आणि एक सुवेरी चेंडू टाकला होता. तर ऑन द स्ट्राईक आपण अजयला पाहतोय. एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चेंडू हवेमध्ये, शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये. मात्र या ठिकाणी एक धावी मिळेल, एका धावीने धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर माझ्या समवेत मात्र या ठिकाणी प्रवीण अत्यंत सुरेख पद्धतीने गुण लेखकाचं काम करतायत, त्याचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तब्बल 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय, धावफलकावर धावा लागल्यात. 4 बाद 19 धावा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि 19 धावा ऑन द स्कोरबोर्ड. अत्यंत थोड्यासा सामन्यापासून लांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो दारुळ संघाला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फलके मात्र या ठिकाणी काही येऊ देत नाही, ते जर मोठे फटके आहे ना खूप गरजेचं आहे. मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की टार्गेट सेट, ज्यावेळेस तुम्ही टार्गेट सेट करताना त्यावेळेस ते टार्गेटच्या दिशेने वाटचाल करणं खूप गरजेचं आहे.
ती वाटचाल मात्र कुठेतरी थांबवली होती धारवाड संघाची, कारण गोलंदाजी त्या पद्धतीची चांगली झाली आहे. पिंपळोली संघाची शेवटचं आणि स्लॉगरचं षटक का घेऊन येतोय काशीनाथ. पिंपळोली संघाकडून शेवटचं षटक, ह्या षटकात 20 धावा, कारण मी सामने बरेचसे अनुभवतोय सातत्याने क्रिकेटचा अनुभव घेत असताना, ह्या एका षटकामध्ये सुद्धा सामना वेगळ्या स्थितीत नेण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये. फक्त फलंदाजी तशा स्वरूपात झाली पाहिजे. काशीनाथ ऑन द स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॅटची एज लागते, यष्टरक्षकाकडून थोडीशी चुकी होते, दरम्यान अवघी 1 धाव मिळेल आणि 1 धावे निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल. तो 20 च्या घरामध्ये धारूळ संघ प्रथम फलंदाजी करत असताना अद्याप 5 चेंडूची फेकी शिल्लक आहे. नरेश ऑन द स्ट्राईक ला आपण पाहतोय, 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 3 षटकार जरी लगावले तरी सुद्धा सामना एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. त्या दिशेने पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवला शतरक्षक वाडीश लॉंगोट नियोजन मध्ये येईपर्यंत, चेंडूची उचल फेक होईपर्यंत आणि फलंदाज बाद. 5वा फलंदाज या ठिकाणी नरेशच्या स्वरूपात धारूळ संघाला मोठा आदरा बसतो आहे. तत्पूर्वी जाऊया शरद सर, करवई संघाचा संघनायक आणि पळसदरी संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाने मात्र आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन जॉईंट व्हायचे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या प्रतिनिधीने आपल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन कनेक्ट व्हायचंय. पळसदरी, विपक्ष, खरवई या दोन्ही संघाचे संघनायक. तर पळसदरी आणि एक कर्जत विभागातील संघ आहे, तर निश्चितच खरवई संघ अंबरनाथ तालुक्यातील एक संघ आहे, दोघांमध्ये आपल्याला भिडत पाहायला मिळेल. तर दोन संघांना विनंती असेल की आपण यायचं, आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचं. चांगली स्पर्धा आहे, तुमची स्पर्धा किती रुपयांची आहे यापेक्षा तुमची स्पर्धा कशी आहे याला तितकंच महत्व आहे. ते महत्व मात्र या ठिकाणी आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. आणि हरीश निरगुडे साहेब, आपण निश्चितच, मला वाटतं हे अगदी उद्याचा दिवस असेल, त्यानंतर पुन्हा एकदा कोविडचे नियम लागू केले गेलेत आणि शासन स्तरावर आदेश झालेत की कोणत्याही प्रकारे क्रिकेटची जी काही आयोजन आहे ती आयोजन सगळी बंद करण्यात यावीत, म्हणजे क्रिकेट उद्यापासून कदाचित बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज जी काही संधी मिळाली ना ह्या तुमच्या आयोजनात ज्या ज्या संघांना, ती मात्र वाखाणण्याजोगी. पळसदरी संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय, तर खरवई संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आल्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. हा चेंडू प्रवीण टाकलाय, मला वाटतंय डॉट चेंडू टाकलाय. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची फेकी केली जाते. आदरणीय आमचे निश्चितच जनार्दन शेंडे काका यांचंही या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा बॅटची एज लागते आणि फलंदाज बाद. 6व्या गड्याचं पतन झालंय, 6वा फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज अमित अजय मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. काय काशीनाथने गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, वाकडण्याजोगी गोलंदाजी केली. हा शॉर्टपिच चेंडू आणि बॅट मात्र फिरवली ती कुराडीच्या स्वरूपात आणि चेंडू धाडला मिड विकेट रिजन मध्ये, एक उतुंग असा षटकार.
करवई संघाचा संघनायक आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये। करवई संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार असेल ना तर त्यांनी आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। करवई तर करवई संघाला अंतिम पुकार असेल कारण पळसदरी संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे। तर अवघ्या 28 धावा जमवायचे 24 चेंडूंमध्ये धावा आणि जर चेंडूंचं अंतर पाहिलं तर निश्चितच अवघ्या 4 धावा आहेत। त्या 4 धावा फक्त एक्स्ट्रा जमवायच्या आहेत। त्या कशा स्वरूपाच्या जमवल्या जाणार कारण गोलंदाजी कशा प्रकारची होणार कारण दारूळ संघ सुद्धा सहजासहजी हार काय मानणार नाही। या 28 धावा सुद्धा जमवताना पडझड होणार का पिंपळोली संघाची ते पाहणं मात्र खूप गरजेचं असेल कारण तब्बल येणारे 24 चेंडू 28 धावा जमवायचे आहेत। या 28 धावा सुद्धा न होताना आम्ही पाहिलेले आहेत या 4 षटकांमध्ये। तर या धावांना जो काही अंकुश आहे तो अंकुश लावला जाणार का ही जोडी फोडणार का आणि अफलातून असं विजय आपल्या नावावर नोंदवणार का दारूळ संघ कारण जर आज पाठीराखे म्हटले तर खूप पाठीराख्यांचं पाठीराखे मात्र या ठिकाणी लाभलेत ते दारूळ संघाला पिंपळोली संघाला दोन्ही संघांना कारण हा सामना पाहण्यासाठी तमाम खेळाडू आलेले असतील। मात्र थोडीशी फलंदाजीमध्ये निराशा जाणवली ती दारूळ संघाकडून याच या मैदानावर। मात्र 28 जाबा जमवायचे आहे ते 28 जाबा जमवताना कशा प्रकारे आज झुंज केली जाणार शेवटच्या क्षणात सामना शेवटचे चेंडूवर नेण्याचा प्रयत्न असेल तो दारूळ संघाचा। पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी जितेंद्र सज्ज होता। 38 सर्कलचा षटक या ठिकाणी मॅन्डेटरी पावल प्लेचं षटक। पहिला चेंडू वडॅकसाठी पहिला चेंडू मात्र टाकला आउटस्विंग प्रकारचा चेंडू टाकलाय। टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता होते। अशा प्रकारचे डॉट चेंडू टाकावे लागतील ते दारूळ संघाच्या गोलंदाजा नाव। 38 सर्कलचा षटक आहे। पहिला चेंडू तर डॉट फेकला। दुसरा चेंडू राईट अपरचा विकेट बारा काढण्यासाठी जितेंद्र तयार वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये मला वाटतंय झेल जमिनीला दान झालाय की काय कारण या ठिकाणी समालोचन कक्षामधून तो चेंडू काही आम्हाला निश्चितच दिसला नाही। एक धाव मिळेल एका धावीने श्रीगणेश झालाय तो पिंपळोली संघाचा 28 धावांचा पाठला करत असताना। तिसरा चेंडू पूर्णतः बॅटची एज लागते मिडविकेट रिझन मध्ये चेंडू जातो। एक धाव पूर्ण झाले दुसऱ्यासाठी प्रयत्न होते। दुसरी धाव मात्र या ठिकाणी सुरक्षितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो पिंपळोली संघाच्या भगवान या गोलंदाजाने फलंदाजाने। दोन धावांचे धावफलक जाऊन पोहोचेल तो 3 धावा। अठ्ठावीस धावांचा पाठला करायचा आहे। चेंडू मात्र डॉट फेकणं खूप गरजेचं आहे। चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय दारूळ संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून। मात्र एक धाव काय थांबू शकणार नाही एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तो 4 धावा। 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। 4 चेंडूचे फेके झाले एक डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाला तर एक झेल जमिनीला दान झाला। त्या झेलची किंमत मात्र या ठिकाणी मोजावी लागेल। पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जमिनी लगत राहतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते। काय मॅच पाहायला मिळते एक टफ फाईट मॅच करण्याचा प्रयत्न निश्चितच गोलंदाजा पाहायला मिळतोय। अंतिम शेवटचा चेंडू असेल या 38 सर्कलच्या षटकातला तर या षटपीच चेंडू होता या अशा स्वरूपात चेंडूला मात्र बाकवळ पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय जबरदस्त एक ग्राउंड शॉट चौकार पाहिजे तेवढ्या मी दे उर्वरित येणारी 3 षटकं म्हणजे 18 चेंडू 20 धावांची गरज। धावफलकावर धावा लागल्या तब्बल 8 धावा। बिनबाद पिंपळोली संघ 28 धावांचा पाठलाग करत असताना अजून येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज। तर 18 चेंडू 20 धावा कशा प्रकारे जमवल्या जाणार की गोलंदाज
चुरशी निर्माण करणार. शेवटच्या क्षणी सामना कोणत्याही बाजूने झुकवण्याचा प्रयत्न निश्चितच गोलंदाजांमध्ये अति क्षमता आहे. तर अजय दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. भगवानला चेंडू काही समजला नाही. बॅट च्या समोरून चेंडू उसळी घेतोय आणि डॉट चेंडूची सांगता होते. समीकरण आलंय, येणारी 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि एक पॉइंट रिझन तर शतरक्षक वाढवलाय, कारण शॉर्ट लॉंग ऑफ रिझन तर एक शतरक्षक मागे ठेवलंय आणि एक धाव प्लेसमेंट साठी थांबवण्यासाठी मात्र शॉर्ट मिड विकेट रिझन म्हणले एक शतरक्षक या ठिकाणी पाहायला मिळतो. पण एकदा अपरकट मारण्याचा प्रयत्न सोपा जेल, पुन्हा एकदा जमिनीला दान झाला. पॉइंट रिझन मध्ये फर्स्ट स्लिपच्या दिशेने सुनील शेंडे यांच्याकडून एक सोपा झेल जमिनीला पुन्हा एकदा दान झालाय. बॅटची एज होती आणि ती एज मात्र या ठिकाणी जमिनीला दान झाली आहे. दोन्ही फलंदाजांना एक एक संधी निश्चितच मिळाली. दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट जातोय. अद्याप 4 चेंडूची फेकी असेल. एकदा बॅटची बॅटने शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूर पार चढवलाय. चेंडू शत्रक्षण मात्र थोडस फंबल पाहायला मिळालं आणि त्या मोबदल्यात एक धाव खर्च करावे, दोन धावा खर्च कराव्या लागल्या. कारण तुम्ही अगोदरच तुमच्या धावा तुम्ही जास्त टोकू शकल्या नाहीत आणि निश्चितच त्यानंतर शत्रक्षण फंबल पाहायला मिळतं. मात्र दोन धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल अवघ्या 10 धावीवर. एकदा हा चेंडू बाकवाडा पॉइंट रिझन मध्ये चेंडूखाली शत्रक्षक येतोय. शत्रक्षक चेंडूखाली येईपर्यंत दोन धाबा निश्चितच मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दोन धाबा मिळतील आणि या दोन धाब्यांशी दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर धावा लागल्यात. पिंपळोली संघ 28 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 12 धाबा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा अजय ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वर राईट टर्मवर विकेट तर भगवान स्ट्रायकरच्या भूमिकेत आणि काय लाजबा फटका पाहायला मिळतोय. मात्र शत्रक्षकाने त्या फटक्याला या ठिकाणी चेंडू मात्र आत आलाय आणि शेवटच्या क्षणी मात्र झेल टिपलाय तो या शत्रक्षकाने. पहिला आदरा डगआउटचा शिकार होतोय तो भगवान पिंपळोली संघाचा. धावांवर बाद झालाय तो भगवान आपल्या संघासाठी खेळत असताना. वैयक्तिक 7 धावा बाद आणि निश्चितच बाद झालाय भगवान. तर नवीन फलंदाज अनिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळोली संघाकडून. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतोय विनायक या फलंदाजाला. तर अजयचा मात्र शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा शॉर्ट लॉंग ऑफ रिझर्व मध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, दुसऱ्या गड्याचं पतन झालंय वण्याच्या स्वरूपात पिंपळली संघाचा. हॅलो हॅलो शरद सर, एक सूचना असेल. काही कारणास्तव खरवे संघाला थोडा विलंब होतोय, त्यांनी आमच्याशी संपर्क साधलाय. तर आपण आजच्या सामन्यातील दुसऱ्या फेरीचा सामना जो झाला झुगरेवाडी विपक्ष नाथखोळा जांभळवाडी आणि त्यानंतर बघितला वाघाचीवाडी आणि कोंबळवाडी, या दोन्ही संघांमध्ये विजय झालेले संघ झुगरेवाडी आणि कोंबळवाडी या दोन संघाचा मात्र दुसऱ्या फेरीचा सामना पहिला खेळवणार आहेत. आणि तसं त्यांनी आपल्याला सूचित केलंय, आम्ही आलोय थोडं कारणास्तव उलंब होतोय. तर दुसऱ्या फेरीचा सामना मात्र हा सामना संपल्यानंतर होईल. तरी दोन्ही संघाच्या मात्र खेळाडूंनी मात्र हे लक्ष असू द्या आणि त्याप्रमाणे आपला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळवण्यात येईल. आणि नाण्यापैकीसाठी मात्र दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर निश्चितच कोंबळवाडी बाणाब झुगरेवाडी असा सामना रंगेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना काही कारणास्तव कुंभवाडी संघाच्या संघटनेकडे विनंती असेल, त्याचबरोबर झुगरेवाडी संघाच्या संघटनेकडे विनंती असेल तर मायक्रोफोनवर यायचंय सोनू आगेवला यांनी. तरी 28 धावांचा पाठला करत असताना सुद्धा एक संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळणार. का मायक्रोफोनवर यायचंय सोनू आगेवला यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकी
स्वतः कर्णधार आहेत शरद सर, त्यांना त्यांची टीम तयार करायची. तर सोनू सर आपण जायचंय मायक्रोफोन वर. निश्चितच सामना रप अँड टप लव स्कोरिंग, परंतु सामना काय पाहावयास मिळतोय. धारोळ विपक्ष पिंपळली या दोन संघांमध्ये. निश्चितच धावसंख्या झाली ती 2-12. अजूनही गरज असेल ती 16 या धावसंख्येचे. 12 चेंडू 16 धावा. खऱ्या अर्थाने चांगलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं सन्माननीय शरद सर डोंबरे यांच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याची गरज होती अक्षरशः पिंपळली टीमला, आणि तो फटका जरूर आलाय बॅटिंगच्या माध्यमातून. बॅट्समन आपण पाहिला लकीच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. तर मी विनंती करेल काळूराम निर्गुणा आपण याचे टॉस बॉक्स मध्ये. जुगरेवाडी विपक्ष कोमळवाडी या दोन संघांमध्ये मात्र नाण्यापैकीचा कौल करण्यात येईल. यावेळेस पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल आणि त्याला खोदून काढलाय. जरी विनायक बाद झाला, जरी भगवान बाद झाला असला, तरी सुद्धा मी या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करू शकतो हे सांगत असताना लकीच्या बॅट मधून अजून एक देखना स्ट्रोक येतोय. सलग दुसरा ठोक षटकार ठोकला जातोय योगेशच्या विरोधात. धावसंख्या धापलकावरती आपण पाहिली आहे, तर 16 धावा धापलकावरती कंप्लीट करायच्या होत्या. आता समीकरण उरलंय फक्त आणि फक्त 4 धावेंची गरज असेल पिंपळली टीमला. एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी नक्की सांगू इच्छितो संघर्ष यावेळेस जर कठीण काळात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, सिंगल मिळाली. मी जरूर सांगू इच्छितो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजूनही संपलेलं नाहीये, कारण मी अजूनही या स्पर्धेमध्ये जिंकलेलो नाहीये हे सांगत असताना लगीच्या बॅट मध्ये आपण पाहिले देखणे 2 स्ट्रोक षटकार, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे चांगलं कमबॅक पाहायला मिळाला. पूर्णपणे सामना झुंकून दिला तो मात्र पिंपळली टीम कडनं. आणि यावेळेस जर पाहिलं जर अक्षयच्या बॅट मधून एक चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला, सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती वाऱ्याच्या वेगाने धावली. जेव्हा 2 षटकार आले तेव्हा मात्र निश्चितच पिंपळली टीमचा आशा पल्लवित केला लकी ना. आणि लकीच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक पाहिले षटकार, आणि धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोया. आपल्या साडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू निघून जाईल मिड विकेट रिजन मध्ये. लकीच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला, आणि पिंपळली संघाने धारोळ सारख्या संघाला परास्त केला. एक चांगली खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला. दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगली लढत या मॅच मध्ये पाहायला मिळाली. परंतु काही कारण असं धारोळ संघ म्हटलं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगलं करू शकला नाहीये. त्याचं एक कारण आहे की चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये विनायक गोरेनं केली. नंतर त्याच्यानंतर जर पाहिले तर अक्षयने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, भगवानने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये अनिलने देखील खूप चांगली गोलंदाजी केली, काशीनाथने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो.